आरआरएस स्पोर्ट्स क्लब ऐरोली कोळीवाडा यांच्या वतीने खासदार चषक 2017 चे ऐरोलीत आयोजन करण्यात आले होते. अतिशय नियोजनबद्धरित्या क्रिकेट सामने भरवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्पर्धेला खेळाडूंचा क्रिकेट प्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यंदा 18 संघांचा समावेश असणाऱ्या या 3 दिवसीय ओरम क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शेवटच्या 2 संघांमध्ये अटीतटीची लढत झाली, जिथे अखेर सर्वोत्कृष्ट कामगिरी करत कुशर सासोळे या संघाने स्पर्धेवर वर्चस्व मिळवले आणि विजेतेपदाचा किताब जिंकला. हा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांसह विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी खेळाडूंना प्रोत्साहन केले. सेक्टर 19 मध्ये 70,500 चौरस मीटरचा नाहटा साहेब आयुक्त असताना त्यांनी हे आयुक्त म्हणून त्यावेळेला ते अलॉटमेंट केलेली होती आणि त्याचं काम आता सुरू होते. म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे की या सर्व तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध होतं आहे आणि एवढं मोठ्या प्रमाणात ते हे करतात, त्याबद्दल मी या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने ह्या खासदार चषक 2017 आयोजन यांनी ह्या संबंध विभागामध्ये केलेलं आहे. त्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितांमध्ये विजेत्या संघांना बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर, एम के मडवी, मनोज हळदणकर, संजू वाडे यासह ममित चौगुले, आकाश मडवी, करण मडवी, राजू कांबळे आदी सेना पदाधिकारी उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.